अध्यक्ष महोदय या ठिकाणी परीक्षांच्या संदर्भातला देखील एक विषय महत्वाचा आहे आरोग्य विभागाच्या परीक्षा अध्यक्ष महोदय ख आणि ड वर्गाच्या परीक्षा सहा हजार दोनशे पाच पदांसाठी लेखी परीक्षा झाली आठ पॉइंट सहा लाख उमेदवारांचे अर्ज आले अध्यक्ष मोदय सव्वीस सप्टेंबरची परीक्षा रद्द झाली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये ईमेलच्या माध्यमातन चुकीचं ओळखपत्र झालं अनेकांचे डाउनलोड माहीत नव्हते होत नव्हते अध्यक्ष महोदय लांबचे सेंटर मिळाले आणि एक दिवस आधी त्यांना त्या ठिकाणी ओळखपत्र मिळालं चुकीच्या पदासाठी पेपर अध्यक्ष महोदय म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्याचा पेपर या विद्यार्थ्याला डिजिटल लॉक न उघडल्यामुळे पेट्या फोडाव्या लागल्या एकाच बाकावर दोघे जण बसले आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशातलं सेंटर मिळालं अध्यक्ष महोदय आदल्या दिवशीपर्यंत प्रवेश पत्र देखील नाही अशी अवस्था होती प्रश्नपत्रिका कोणी फोडली थेट आरोग्य संचालनालय पर्यंत अध्यक्ष महोदय हे पोचलं सहसंचालकांनी प्रशांत बडगिरे यांच्यासह पाच जणांना अटक झाली या बडगिरेने अनेक खासगी शिकवणी संस्थांना प्रश्नपत्रिका पुरवल्या ऐंशी लाख रुपये कमावले आरोग्य विभागामध्ये अध्यक्ष महोदय प्रश्नपत्रिकेची तिथल्या संगणकात नोंद होती तेथील कर्मचाऱ्यांनी बडगिरे याला अध्यक्ष मोदी ती दिली आणि कोट्यावधी रुपये यातनं उकळण्याचं काम केल। या बडगिरे यांनी केलं अध्यक्ष मोदी बेरोजगारांच्या जीवनाच्या किती मोठा खेळ आहे खरं म्हणजे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी या ऑडिओ क्लिप पहिल्यांदा ओपन केल्या आणि त्याच्यामध्ये रेड कार्ड बाहेर आलं क गटामध्ये पंधरा लाख ड गटामध्ये आठ लाख असे दर निश्चित झाले आणि एकट्या अमरावतीमध्ये दोनशे उमेदवारांकडून अध्यक्ष महोदय हे पैसे घेण्यात आले म्हणजे किती कोटीचा हा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे याचाच आपण विचार करू शकत नाही आणि मग हे तीन तीन वेळा हे होत आहे म्हणजे पहिल्या परीक्षेत त्यांनी घोळ केला त्यानंतर दुसरी परीक्षा आपण त्यांनाच दिली त्यांना घोळ करण्याची मुभा या ठिकाणी आपण दिली अध्यक्ष महोदय माडाच्या परीक्षेच्या संदर्भात आलं रविवारी बारा डिसेंबरला मध्यरात्री एक वाजून चौदा मिनिटांनी मंत्री मोदयांनी व्हिडिओ ट्विट केलं या जीए टेक्नॉलॉजी या कंपनीने काय काय केलं हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण अध्यक्ष महोदय तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी या कंपनीला काळ्या यादीतनं काढण्यात आलं आणि लगेच चार मार्च दोन हजार एकवीसला सरळ सेवा भरती परीक्षेचा कंपनीच्या यादीत यांचा समावेश करण्यात आला आणि मग अध्यक्ष मोदय आता म्हाडा म्हणते महाआयटीने केलं महाआयटी म्हणते म्हाडानी केलं अजून कोणी म्हणतं तिसऱ्यानी केलं पण सरकारमध्ये जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही आज मुलं वर्ष वर्ष अभ्यास करतात त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय पैसा खर्च करतात क्लासेसमध्ये जातात परीक्षेची तयारी करतात अनेक मुलांजवळ राहायला जागा नसते पुण्यामध्ये तर आम्ही बघितलं फुटपाथ वर पोरं राहतात आणि अशा अचानक अच्छा अच्छा अध्यक्ष मोदय या ठिकाणी परीक्षा जर रद्द झाल्या तर त्याची काय अवस्था होते आणि या ठिकाणी टीईटीची परीक्षा या टीईटीच्या परीक्षेमध्ये देखील अध्यक्ष मोदय सगळे सरकारचे लोकच इन्व्हॉल्व कोणाचे आशीर्वाद आहे यायला अध्यक्ष महोदय याचे तार मंत्रालयापर्यंत चालले मी पुराव्याशिवाय बोलत नाही त्यामुळे मी मंत्र्यांवर आरोप लावणार नाही पण अध्यक्ष महोदय एवढं जाणीवपूर्वक सांगतो आणि योग्य वेळी ते आपल्याही लक्षात आणून देईल की मंत्र्यांच्या आजूबाजूच्याच काही लोक या टीईटीच्या परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये आहेत आजूबाजूचे काही लोक आहेत सांगू अध्यक्ष महोदय हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे प्रमुख तुकाराम सुपे अभिषेक सवारीकर प्रत्येक लाभार्थ्याकडनं पन्नास हजार ते एक लाख रुपये यांनी घेतले चार पॉईंट दोन कोटी रुपये गोळा केल्याचा यांच्यावर आरोप आहे ऐंशी लाखाची कॅश या ठिकाणी सापडली आहे या भ्रष्टाचाराची पाळामुळे अध्यक्ष महोदय कुठपर्यंत खोल गेली आहे हे देखील या ठिकाणी आपल्याला काढावं हो लागेल या तीन परीक्षा मिळून वीस लाख विद्यार्थ्यांवर अध्यक्ष मोदय या ठिकाणी प्रभाव होतोय खरं म्हणजे याच टीईटीच्या घोटाळा करणाऱ्या ते कानो देंस का त्यांचं देशमुख काय त्यांच्याकडे पोलीस भरतीच्या देखील घोटाळ्यातल्या काही गोष्टी सापडल्या आहेत म्हणजे कुठे कुठे घोटाळे झाले आहेत अध्यक्ष महोदय याचा कुठला मोजमापच आता या ठिकाणी राहिलेला नाही आणि खरं म्हणजे वेगवेगळ्या परीक्षातन युवकांची थट्टा होते दौंड तालुक्यातला स्वप्नील लोणकर हा विद्यार्थी जुलै दोन हजार एकवीस मध्ये एमपीएससी ची परीक्षा मुलाखती होत नाहीत म्हणून त्यांनी आत्महत्या केली परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्ष वाट पाहिली अखेर सात जानेवारीला दोन हजार बावीस ला त्याच्या मृत्यू पश्चात त्याला मुलाखतीला बोलवलं अध्यक्ष मोदय म्हणजे त्याच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोरण्याचं एक काम आहे दौंड तालुक्यातील देवगाव गाडा येथील मल्हारी बारवकर या, या आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्यांनी चिठ्ठीत लिहिलं मी तुम्हाला दाखवलेली स्वप्न पूर्ण करू शकत नाही आणि तुमचे पडलेले पडले चेहरेही पाहू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करतो आज अध्यक्ष महोदय याच्याकडे फार गांभीर्याने आपल्याला बघण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आमचे नाना भाऊ कुठेतरी बोलले की हे जुन्या सरकारच्याच काळातलं आहे काही हरकत नाही नाना भाऊ जुन्या सरकारच्या काळातलं असेल तरीही त्याची चौकशी झाली पाहिजे नाही नाही मीच मीच करतो मीच चौकशीची मागणी करतो मीच मागणी करतो कारण आमच्या काळात आम्ही महापरीक्षा पोर्टल सुरू केलं होतं या महापरीक्षा पोर्टल मध्ये अशा वेगवेगळ्या लोकांकडनं नाही आणि या महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातन एन एं टू एंड हो एन एं टू एंड अध्यक्ष महोदय कुठलंही ह्युमन इंटरव्हेन्शन ठेवायचं नाही अशा पंचवीस लाख परीक्षा घेतल्या आणि ठीक आहे मी तर त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो आमच्याही काळामध्ये जर एखादा घोटाळा झाला असेल आता तुम्हाला वाटत असेल त्याची चौकशी केली पाहिजे जी। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही आम्हाला नाही तुम्हाला नाही कोणालाच नाही मी तर ओपन मागणी करतो की जरूर दो दो। जरूर करा आणि खर तर असो ढेरे असो का ढेरी असो कोणी असो का आणि कोणाच्याही काळातला असो पण या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय मी जाणीवपूर्वक याच्यामध्ये सीबीआय इन्क्वायरीची मागणी केली होती कारण जर हे वरपर्यंत पोहोचत असेल तर पोलीस कारवाई कशी करते मी आज हे नक्की कबूल करतो की आतापर्यंत पुणे पोलिसांनी याच्यामध्ये चांगली कारवाई केली पण एका स्टेज नंतर त्यांचे हात बांधले जाणार आहेत ते कारवाई करू शकणार नाहीत आणि त्यावेळी मला माहिती आहे तुम्ही मान्य करणार नाही आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टात मागू मला माहिती आहे तुम्ही देणार नाही आणि आज मी ती मागणी याकरता करत नाही तुम्ही देणारी नाही आहे आणि आज तरी पुणे पोलीस याची इन्क्वायरी करताय पण मला माहिती आहे कुठे जाऊन ते अडकणार आहे ते जिथे जाऊन अडकले त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय याच्या संदर्भातली मागणी तुम्ही नाही मान्य केली तर कोर्टात जाऊन देखील आम्ही करू पण आज या निमित्ताने माझी एवढीच विनंती अध्यक्ष मोदय की हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर पूर्ण परीक्षा पद्धती बदलली पाहिजे ही एंड टू एंड कुठल्याही परिस्थितीत कुठलंही ह्युमन इंटरव्हेन्शन नसलेली अशा प्रकारची व्यवस्था उभी केली पाहिजे आणि अध्यक्ष मोदय इतक्या परीक्षा आपल्याला घ्याव्या लागतात तर याची परमनंट सेंटरची व्यवस्था ते सेंटर मॅनेज करण्याची व्यवस्था कारण मी बघितलं तुम्ही कितीही चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या तरी कधी सेंटरवरचे सीसीटीव्ही बंद केले जातात कधी सेंटर कब्ज्यात घेतले जातात एखाद्या जिल्ह्यामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना पकडून पेपर गायब केले जातात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी विचारात ठेवून या विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे आज जो हुशार विद्यार्थी आहे त्याच्या मनात भीती आहे कि मी कितीही या ठिकाणी अभ्यास केला तरी पेपर फुटला तर काय कोणीतरी मॅनेज झालं तर काय हा त्याच्या मनातला हा जो काही त्याच्या मनातलं भीती आहे ही बाहेर काढली पाहिजे